बघा, व्यापाऱ्याकडील 240 सफरचंदांपैकी 30% फारूक व रमेशने, 50% वैभव व विष्णूने व उरलेले सफरचंद हरीने खरेदी केलेत। तर हरीने किती सफरचंदे खरेदी केलीत असा प्रश्न। लक्ष द्या मित्रांनो, 30% सफरचंद खरेदी केलीत फारूक आणि या रमेशनं असं गणित म्हणते। 50% सफरचंद हे वैभव आणि विष्णूनं खरेदी केलेत। मग इथं 50% आणि कोण खरेदी केलेत? वैभव आणि हा विष्णू। लेकरांनो, ही टक्केवारीची बेरीज करा, अर्थात 80% सफरचंद या टीमनं खरेदी केलीत। मग उरलेले सफरचंद गणित म्हणते हरीनं खरेदी केलेत 100%, आणि त्यामधून या टीमनं खरेदी केलेले हे सफरचंद आहेत 80%। ही वजाबाकी 20%। ही 20% वजाबाकी म्हणजे काय? तर हे उरलेले टक्के, लक्षात घ्या, हे उरलेले टक्के म्हणजेच हे उरलेले सफरचंद जे की हरीनं खरेदी केले। ओके, मग आता लक्ष द्या, 20% आहेत ते। ओके, आता व्यापाऱ्याकडं एकूण असलेले सफरचंद 240 इथं मांडा। या 240 हे उरलेले 20% म्हणजेच उरलेले हे संत्र म्हणजेच हरीने खरेदी केलेले संत्र किती? 240 सोबत गुणीला 20% मांडायचे कसे? 20 छदस्थानी 100। ओके, आता या 20 हे 20 गायब, इथं 24 आणि 2 उरले, हा गुणाकार अर्थात 48 सफरचंद उरलेत आणि ते त्या हरीनं खरेदी केलेत। हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके,